नाशिक शहरात दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यास आवाहन केले असून नागरिकांनी नियमाचे पालन न केल्यास लॉकडाऊन करण्याशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील विविध भागातील गर्दीच्या भागाची पाहणी केली. त्यांनी सिडगो परिसरातील राणाप्रताप चौक या ठिकाणाहून पाहणीस सुरुवात करत उत्तम नगर, पवन नगर, त्रिमूर्ती चौक, सिडको, शालिमार, गाडगे महाराज पुतळा, मेन रोड मार्गे पाहणी करत जिल्हाधिकारी कार्यालय या भागात पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे त्यांच्या समवेत उपस्थित होते. पाहणी दरम्यान पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सिडको, सीबीएस, शालिमार, मेन रोड येथील नागरिक, दुकानदार, हॉटेल, रिक्षा चालक यांच्याशी संवाद साधत मास्क वापरण्यासह कोरोनाच्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले. या संकटातून बाहेर पडण्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असून नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊनचा पर्याय शिल्लक असल्याचे सांगत मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, विक्रेते, नागरिक यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. तरी सुद्धा आपण बघतो की दुकानदार मास्क नाही आहे, लोक महिला आल्या त्या पण मास्क लावून येत नाही, ते आपल्याला विकत घ्यायला कळाले. प्रतिनिधी सुनील शिरसागर, मायभूमी न्यूज, विनसूर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.